सांगली जिल्ह्यातील अग्रगण्य अशा सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे डॉक्टर तुषार धोपाडे यांनी हृदयशल्य विशारद CVTS विभागाचे संचालक आणि सर्जन म्हणून दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून पदभार घेतला आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर रवींद्र अरळी आणि प्रसाद जगताप यांनी दिली. डॉक्टर तुषार धोपाडे हे अत्यंत प्रख्यात आणि निष्णांत कार्डिओ वॅस्क्युलर अँड थोरासिक सर्जन म्हणून त्यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय पार्श्वभूमी खूपच उत्कृष्ट आहे. आजपर्यंत डॉक्टर धोपाडे यांनी 3,500 अधिक ओपन हार्ट सर्जरी, 300 अधिक वॅस्क्युलर सर्जरी तसेच 100 जास्त थोरॅसिक सर्जरी यशस्वीपणे केल्या आहेत. त्यांनी आपल्या 14 उज्ज्वल कारकिर्दीत वेगळा ठसा उमटवला आहे. डॉक्टर तुषार थोपाडे यांनी MIMER मेडिकल कॉलेज तळेगाव पुणे येथून MBBS पूर्ण करताना सलग 3 सुवर्णपदक मिळवले आहे. त्यानंतर सायन रुग्णालय मुंबई येथून जनरल सर्जरी आणि नायर रुग्णालय मुंबई येथून कॉर्डिओवॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरीमध्ये MCH पूर्ण केले, जिथे त्यांना प्रतिष्ठित PK Sen सुवर्णपदक मिळाले. त्यांनी अपोलो चेन्नई येथे बीटिंग हार्ट कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंगचे शिक्षण CABG पूर्ण केले. मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे महरोहिणीवरील सर्जरी आणि पॅरिस फ्रान्स येथे ECMO आणि टेम्पररी सर्क्युलेटरी सपोर्ट या विषयामध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तसेच 3 FRCS पदव्या प्राप्त केल्या आहेत. आजपर्यंत डॉक्टर धोपाडे यांनी महारोहिणीवरील प्रत्यारोपण तसेच तावी आणि EVAR सारखे आधुनिक तंत्रज्ञानाचे बिनटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.